हॉल मध्ये राहत होता तो माणूस ज्यानं संपूर्ण इंग्लंडला किंग रिचर्डचा कावेबाज भाऊ प्रिन्स जॉन याच्या क्रौर्यापासून आणि त्याचा साथीदार नॉटिंगहॅमच्या मंत्र्यापासून वाचवलं. होय, सगळ्या लोकांचा आवडता आणि किंग रिचर्डचा इमानदार नागरिक असा तो खुद्द रॉबिन हुड. आता तो कायदे मोडणारा नव्हता तर कायद्याचं पालन करणारा होता. त्याच्या जमिनी स्थावर मालमत्ता सगळं किंग रिचर्डनं परत दिलं होतं आणि तो मॅरियन बरोबर लग्न होण्याची वाट पाहत होता. रॉबिन हुड हा आता अगदी निश्चिंत होता आणि त्याचं भविष्यही. ए रॉबिन, तू या त्रासदायक पक्ष्यांचा काय बंदोबस्त करणार आहेस? ते खूप त्रास देतात माहितीये का? अरे कॉलिन कटर, ते इतके वाईट नक्कीच नाहीयेत. प्रिन्स जॉनच्या सैनिकांशी युद्ध करण्यापेक्षा त्यांना हॅकळणं सोपं नाही. नाही मुळीच नाही, मला कंटाळलाय रॉबिन. रोज उठून नुसतं असं गवत कापत राहायचं, केवढं शर्मेचं आहे माझ्यासारख्या लढवय्यासाठी. हो, माझ्या लक्षात येतंय तुला काय म्हणायचंय. मेरी मेननेही मला अगदी हेच सांगितलं. मेरियन आणि माझ्या लग्नासाठी पुढच्या आठवड्यात ते इथे येणार आहेत. अरे हो, आता मी तुम्हाला सांगतो की ते सगळे कुठे गेले होते. फायरटक याला कायदे मोडणाऱ्या रॉबिन हुडला पूर्वी साथ दिल्याबद्दल त्याच्या ॲबिटनं पवित्र अशा रोम मधल्या मॉनेस्ट्रीच्या खडतर अशा एकांतवासाच्या यात्रेकरता पाठवलं. खूपच कठीण आणि त्रासदायक अशी ही शिक्षा होती फायरटकसाठी. प्रिय ॲबिट, जर तुला ठाऊक असतं की एकांतवासाची यात्रा इतकी कठीण आहे तर तू मला पाठवलंच नसतं. मला इथे रोज खूप खूप त्रास होतो, वेदना आणि त्रास, भूक आणि तहान, तहान आणि भूक, त्रास आणि वेदना. तुझा विश्वासू एफ टक. पुरेस आहे. आणि या शांततेच्या काळात लिटिल जॉन आणि मी विल्स कार्ले आम्ही दोघं काय करत होतो? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आम्ही करत होतो मनोरंजन. काय लिटल जॉन, दमलायस का रे बाबा तू आता? हे घोडे आपल्यापेक्षाही जास्त ताकदवान आहेत का रे, सांग ना. नाही असं मुळीच नाहीये वेल, कळलं का? चला पटकन पटकन संपवा. खरंच आम्ही आता वाट नाही पाहू शकत. करून दाखवा पटकन. चल दाखवून देऊया आपली ताकद केवढी आहे ते. हे बहुतेक लोखंडाचे बनलेले असावेत. मी इथे नव्हतो तेव्हा रॉबिन हुडने यांना तयार केलं असावं. आज गाणं म्हणायची पाळी कोणाची आहे, तुझी आहे की माझी आहे, सांग ना. नाही आज नको, आज गाणं नको. नको नको. त्यापेक्षा आज आपण फक्त मेंडोलिनच वाजवूया का? आज आम्ही तुमच्या समोर सादर करतोय, माझी खात्री आहे तुम्हालाही आवडेल. हे आमचे सूर. आणि आता तुम्ही विचाराल 1195 त्या उन्हाळ्यात तो नॉटिंगहॅमचा मंत्री, तो दगाबाज कुठे होता? जाऊ दे मला, जाऊ दे मला. मी नॉटिंगहॅमचा महामंत्री आहे, तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत. आवाज बंद कर तुझा, नाहीतर भिंतीमध्ये चिडून टाकू तुला. हो, किंग रिचर्डनं त्याला अंधार कोठडीत डांबून ठेवायची शिक्षा दिली होती आणि ही शिक्षा होती आजन्म कारावासाची, जिची अंमलबजावणी अगदी काटेकोरपणे केली जात होती. त्याचप्रमाणे रॉबिन हुडनं अत्यंत घातक शत्रूवर मिळवलेला हा एक मोठा विजय होता. आणि अखेरीस 1195 त्या शांततामय उन्हाळ्यात मोकाट फिरत होता अतिशय दुष्ट राजपुत्र प्रिन्स जॉन नावाच्या राजाचा भाऊ, जो मोकळा राहिला होता कारण राजानं त्याला मोठ्या मनानं माफ केलं होतं. त्यामुळं राजाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता आणि इंग्लंडच्या राजगादीला सुद्धा. खरोखरच इंग्लंडमध्ये शांतता आणि सुख होतं, पण दुर्दैवानं ते फार काळ टिकून राहू शकलं नाही.
लक्सली हॉल उद्ध्वस्त झालं आणि आता तुझ्या दुर्दैवाला सुरुवात झाली मिस्टर रॉबिन हुड. इंग्लंडच्या भावी राजाच्या मार्गात आडवं गेल्याबद्दल तुला मोठी किंमत चुकवावी लागेल. चला, माझं काम झालं. जरा माझ्याकडे बघता का महाराज तुम्ही? मला एक सांग जेस्टर, तू तुझ्या कानामध्ये अशी गाजर का घातली आहेस? मला क्षमा करा महाराज, तुम्हाला मोठ्यानं बोलावं लागेल. मी माझ्या कानात गाजर घातली आहेत ना का? महाराज आणि मेट मॅरियन साठी रॉबिनहूड कडून संदेश आलाय. लॉक्सली हॉल आगीमध्ये जळून भस्मसात झालाय, अगदी काही सुद्धा उरलं नाहीये. माझ्या प्रिय मॅरियन, हे पत्र लिहिताना मला खूप वाईट वाटतंय. आपलं लग्न आपल्याला पुढे ढकलावं लागेल, जोवर मी आपलं घर पुन्हा बांधत नाही. तुला माहितीच आहे, ज्या पुरुषाकडे आपल्या पत्नीसाठी घर नाही त्या पुरुषाला काहीही किंमत नाही. माझी विनंती आहे, जरा धीर धर. मी अगदी लगेचच कामाला सुरुवात करतोय आणि आता लॉक्सली हॉल पूर्वीपेक्षाही जास्त सुंदर असेल. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझाच रॉबिन. हे तर स्पष्टच आहे अगदी. या सगळ्याच्या मागे त्या दुष्ट प्रिन्स जॉनचा हात आहे. सूड उगवायचा असणार त्याला रॉबिनवर. रॉबिनहूड साठी किंग रिचर्डचा संदेश. रॉबिनहूड साठी संदेश. रॉबिनहूड साठी किंग रिचर्डचा संदेश. रॉबिनहूड साठी संदेश. माझ्या प्रिय मित्रा रॉबिन, तुला हे कळवायला मला अत्यंत खेद वाटतो की नॉटिंगहॅमच्या मंत्र्याने अत्यंत धिटाईने आज तुरुंगातून पळ काढलाय आणि इंग्लंडमध्ये तो आता पुन्हा मोकाट वावरतोय. ही गोष्ट तू तुझ्या माणसांना सांगावीस म्हणजे ते रोमचा कोपरान कोपरा शोधतील आणि उशीर व्हायच्या आत त्याला पकडतील अशी मला आशा आहे. माझा असा संशय आहे की यामागे माझा भाऊ प्रिन्स जॉनचा हात आहे, पण माझ्याकडे पुरावा नाही. किंग रिचर्ड साठी काही निरोप आहे का मिस्टर हुड? कापा कापा कापा. कोलिन कटरचं हेच काम, रोज उठून कवच कापत राहायचं, कापतच राहायचं. मेट मॅरियन साठी रॉबिन हुडचा संदेश. मेट मॅरियन साठी संदेश. लिटिल जॉन आणि विल्स कार्लेट, फायर टक, सगळीकडे बारीक लक्ष ठेवा. ह्यू विंकर, मंत्र्याचा माग काढ आणि आपल्या मेरीमेन मधल्या बाकीच्या माणसांनाही ही गोष्ट कळव. दोऱ्या बनवणारा सॅड्रिक, मंत्री पळाला शोध घे. काय आहे ते? अरे वा, गमतच आहे. काय आहे ते? पक्षी आहे का तो? नाही तो बाण आहे. काय आहे ते? बदक की बाण? अरे तो तर बाण आहे. माझ्या लक्षात आलं हा काय प्रकार आहे. इतक्या लांब वर आणि इतक्या अचूक बाण मारू शकेल असा एकच माणूस आहे. रोम वर परत संकट येणार आहे. रॉबिनला आपल्या मदतीची गरज आहे. हा निरोप अगदी वेळेवर आपल्या हातात पडलाय.